नमस्कार मंडळी, अर्चनाज किचनमध्ये आज आपण पाहतोय अतिशय मऊ लुसलुशीत जाळीदार असा बेसनचा ढोकळा. तर बऱ्याच जणांचा ढोकळा फसतो, पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना ढोकळा अजिबात फसणार नाही. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी एक मिक्सरचं जार घेतलेलं आहे. तर घरातली आपली जी नॉर्मल वाटी असते ज्यात आपण भाजी खातो, तर तीच वाटीने दोन वाट्या मी चाळलेलं बेसन घेतलेलं आहे. तर बेसन भरताना खूप दाबून भरायचं नाही आहे, तर हलक्या हाताने आपल्याला बेसन भरायचं आहे. त्यानंतर ना आता यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं टाकलेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि 1 ते 2 चमचे यात साखर टाकायची. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडी कमी जास्त इथे करू शकता, पण साखर जरूर वापरा. इथे मी साधारण 2 चमचे साखर टाकलेली आहे. त्यानंतर यात थोडंसं हळद टाकून घेऊयात आणि सुरुवातीला हे आपल्याला छान असं कोरडंच फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला. तर छान मी कोरडं याला छान फिरवून घेतलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊयात एका बाउलमध्ये. तोपर्यंत इथं मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि गॅसवर ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. लिंबाची फोड पण टाकलेली आहे जेणेकरून पातेलं काळं पडणार नाही. आता इथं जो माझा हा टीन आहे, हा टीन या पातेल्याच्या आत जात नाही, त्यामुळे मी खाली अशा या पद्धतीने कुकरचा जो डबा असतो ना तो ठेवलेला आहे आणि त्यावर मी टीन ठेवणार आहे. तर हे गरम होण्यासाठी आपण ठेवून देऊयात साईडला. आता इथं आपलं जे पीठ आहे ते घेऊयात. आता यामध्ये 1 मोठा चमचा लिंबाचा रस टाकून घेऊयात आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून आहे ना याचं छान असं बॅटर बनवायचं आहे, जे खूप जास्त घट्टही नसावं आणि खूप जास्त पातळही नसावं. खूप जास्त घट्ट असेल तर ढोकळा जो आहे तो व्यवस्थित फुलणार नाही आणि पातळ असेल ना तरीही ढोकळा जास्त फुलणार नाही. त्यासाठी हे व्यवस्थित मीडियम कन्सिस्टन्सीचं हवं आहे या पद्धतीने. आता आपल्याला यामध्ये 1 पॅकेट इनो सॅशे टाकायचं आहे. तर हल्ली इनो अगदी सहज मिळतं, तर 1 पॅकेट इनो सॅशे टाकलेलं आहे. यावर थोडंसं पाणी टाकूयात ॲक्टिवेट होण्यासाठी. तर इथं मी लेमन फ्लेवरचं इनो वापरलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ना जो टीन होता, तर त्या टीनला मी व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे. तर तेल आपल्याला छान व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जेणेकरून येणार ढोकळा रंतरणं छान अगदी सहज डिमोल्ड होतो. त्यामुळे छान तेल लावून घेतलेलं आहे, व्यवस्थित बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि छान टॅप करायचं आहे. पाणी पण छान उकळतं आहे. आता यावर हे टीन ठेवून देऊयात आणि झाकण लावून आपल्याला मीडियम फ्लेमवर साधारणपणे 15 ते 18 मिनटं याला छान असं स्टीम करून घ्यायचं आहे किंवा वाफवून घ्यायचं आहे. तर इथं बरोबर 15 मिनटं झालेली आहेत. 15 मिनटानंतर ना आपण चेक करूयात. तर इथं मी टूथपिक टाकून पाहतीये. तर टूथपिकला अजिबात काहीही चिकटलेलं नाही आहे, म्हणजे ढोकळा आपला छान वाफला गेलेला आहे. आता ढोकळा संपूर्णपणे थंड करायचा आहे. तो कोमट असताना काढण्याची घाई करायची नाही आहे, तर संपूर्ण थंड करायचा आहे आणि मगच आपल्याला ढोकळा काढून घ्यायचा आहे. तर तो अगदी व्यवस्थित असा बाहेर येतो, अजिबात टीनला चिकटत नाही. मस्त जाळी पडलेली आहे या ढोकळ्याला, खूप छान असा जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे. आता याचे आपण छोट्या छोट्या आकाराचे पीसेस कट करून घेऊयात किंवा तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारात याचे पीसेस करून घेऊ शकता लहान मोठे. आता यावर आपण फोडणी टाकणार आहोत. तर इथं ढोकळा तुम्हाला सुरुवातीला दाखवते की किती तो स्पॉन्जी आणि जाळीदार असा झालेला आहे. तर फोडणीसाठी मी 1 मोठा चमचा तेल छान गरम करून घेतलं, त्यामध्ये मोहरी आणि कढीपत्त्याची पानं टाकून छान असे फोडणी करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर ना त्याच फोडणीमध्ये पाणी टाकलेलं होतं आणि पाणी टाकून त्यात थोडीशी साखर टाकून छान ते पाणी उकळवून घेतलं आणि हे गरम पाणी आपल्याला या ढोकळ्यावर टाकून द्यायचं आहे जेणेकरून ढोकळा जो आहे तो अतिशय स्पॉन्जी तयार होईल. तर गरम गरम फोडणी या ढोकळ्यावर टाकून देऊयात आणि व्यवस्थित सर्व बाजूने पसरवून देऊयात. आणि आता यावरून मी कोथिंबीरने गार्निश करते. मस्त इथं मऊ लुसलुशीत असा ढोकळा जो आहे तो आपला तयार झालेला आहे. खूप कमी वेळात हा ढोकळा तयार होतो आणि अतिशय झटपट तयार होतो. तर एकदा नक्की करून बघा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.